सहाय्यक कृषी अधिकारी व RCF यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन बीज प्रक्रियाचा या ठिकाणी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्या स्पर्धेमध्ये मी जगन्नाथ हनुमंत किर्दत राहणार करंजी सातारा या ठिकाणी त्या स्पर्धेत भाग घेत आहे. आज या ठिकाणी गावचोची बीज प्रक्रिया 2 मिली पर किलो या पद्धतीने या ठिकाणी मी या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी रायझोबियम PSB व ट्रायकोडर्मा याची या ठिकाणी बीज प्रक्रिया आता या ठिकाणी करत आहे. बीज प्रक्रियेचे या ठिकाणी अनेक फायदे आहेत. रोगापासून, जमिनीतील रोगापासून या ठिकाणी बियांचं संरक्षण होतं, त्याचबरोबर रोपांची वाढ जोमदार होते आणि बियांचा उगवण क्षमता या ठिकाणी 100% होते. त्याचबरोबर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला उत्पादन या ठिकाणी मिळत असतं. हे सर्व विचारात घेऊन आमच्या करंजे गावामध्ये जवळजवळ 30 ते 35 एकर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागण 3.5 फुटी सरीनं या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यांचा आज या ठिकाणी बीज प्रक्रियेचा प्रात्यक्षिक मी करत आहे.